उंडावडी सुपे तालुका बारामती येथील टोल नाका वेळ दुपारी 12 ची. टोल नाक्यावर बारामतीच्या दिशेनं RTO कार्यालयाची एक लाल दिव्याची 4-चाकी गाडी येते आणि टोल नाका पास न करताच पुन्हा माघारी फिरून टोल नाक्याजवळ थांबते. गाडीत चालकासह खाक्या वर्दीत चौघे जण बसलेल्यांपैकी एक साहेब टोल नाक्यावर काम करणाऱ्या एका युवकाला व त्याच्या मॅनेजरला गाडीजवळ बोलावून घेतो आणि दोघांना दमबाजी करतो. त्या दोघांना ओळखपत्र मागतो व कर्मचाऱ्याला गाडीत बसवतो. मॅनेजरच्या मध्यस्थीनंतर त्या टोल कर्मचाऱ्याला खाली उतरवून भर रस्त्यावर कान धरून उठाबशा काढायला लावतो. हा प्रकार उपस्थित वाहन चालकासह इतर टोल कर्मचारी आश्चर्यचकित होऊन पाहतात. मात्र हा प्रकार समजण्या अगोदरच लाल दिव्याची गाडी बारामतीच्या दिशेनं निघून जाते. मग शेवटी RTO साहेबांचा राग सर्वांनाच समजतो. असे घडले होते की 3 दिवसापूर्वी RTO कार्यालयाचा एक साहेब त्याच्या खासगी गाडीनं या टोल नाक्यावरून पाटसकडे जात असताना टोल नाक्यावर आल्यानंतर त्या साहेबाला टोल कर्मचारी संदीप लोंडे यांनी टोल भरण्यासाठी अडवले होते. त्यावेळी त्यांनी आपली ओळख सांगितली होती. मात्र यावेळी संदीप लोंडे यांनी खात्री करण्यासाठी ओळखपत्र मागितले. ही बाब त्या RTOच्या साहेबाला खटकली. त्याचा जाब विचारण्यासाठी आज सोमवारी दुपारी 12 वाजता RTO साहेब सरकारी लाल दिव्याची गाडी घेऊन वर्दीत चौघांसमवेत आले होते. त्यांनी त्या दिवशी झालेल्या प्रकाराबद्दलचा बदला आज घेतला अशी चर्चा या घटनेनंतर परिसरात दिवसभर रंगली. याबाबत येथील टोल नाका मॅनेजर संतोष खापरे म्हणाले, आमची कोणतीही चूक नसताना RTO साहेबांनी आम्हाला दमदाटी व अरेरावीची भाषा वापरून त्रास दिला. आम्ही त्यांची माफी देखील मागितली, मात्र तरी देखील आमच्या कर्मचाऱ्याला खूप अपमानित केले. घडलेला प्रकार आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवला असून याबाबत आमच्याकडे CCTV कॅमेरा फुटेज असून आम्ही रितसर पोलिसात आणि RTO कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करणार आहोत. दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अपडेट रहा.